तलाठी भरती दोन हजार तेवीससाठी अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे एका जिल्ह्याची विद्यार्थी मित्रांनो माहिती प्राप्त झालेली आहे पुणे जिल्ह्यासाठी तलाठी पदभरतीला मागासवर्ग कक्षांनी मान्यता दिलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मागासवर्ग कक्षाकडून तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा भरल्या जाणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रमाणित झालेली आहे आता फक्त कंपनीसोबत करार केला जाणार आणि लगेच तुमची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकाहत्तर एक पदं भरली जाणार आहेत तर हा जो तक्ता असतो ना खूप महत्त्वाचा असतो पहा जाहिरातीतील नमुन्यामध्ये जाहिरातीमधला जेणेकरून तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती जागा आहेत ती जाहिरातच प्रसिद्ध केली जाते आता या ठिकाणी जाहिरात तयारच आहे म्हणजे म्हणायचं यांचं की कारण की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि समांतर आरक्षणानुसार किती जागा कुठल्या प्रवर्गाला आहे ते सर्व मान्य झालेलं आहे बिंदू अगोदर मान्य होती त्यानंतर मागासवर्ग कक्षाकडून मान्यता भेटत असते तर पुणे जिल्ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेने एकूण मंजूर पदं जी आहेत ती भरण्यासाठी एकशे एकाहत्तर टोटल टोटल पदं जी आहेत ती पुणे जिल्ह्याची भरली जाणार आहेत इतर जिल्ह्यांची ही विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रमाणे मागासो कक्षाकडून मान्यता घेण्याची प्रोसेस सुरू असेल किंवा काही जिल्ह्यांना अजून मान्यताही भेटलेली असेल अशी संपूर्ण जिल्ह्यांची मान्यता प्राप्त झाली की लगेच तुमच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील पुणे जिल्ह्याची मान्यता भेटलेली माहिती आपल्याला भेटली इतर जिल्ह्यांची जशी माहिती भेटेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो सरळसेवा कोटेतील एकशे हा एकाहत्तर पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस अखेरचा गोश्वरा देण्यात आलेला आहे तर हे तीस नऊ दोन हजार बावीस पर्यंतचं या ठिकाणी मान्यता त्यांना भेटलेली आहे टोटल एकशे एकाहत्तर पदं याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहेत आपण कॅटेगरीनुसार या ठिकाणी पाहू शकता खाली जर आपण बघितलं या ठिकाणी पहा हे जे अधिकारी आहेत सहा दोन दोन हजार तेवीसला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मान्यता जी आहे ती भेटलेली आहे ज्या ठिकाणी पाहू शकतात सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय पुणे तर पुणे जिल्ह्याची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मागासवर्ग कक्ष जे आहेत त्यांच्याकडून पदं भरण्यासाठी जी मान्यता लागत असते मागासवर्ग कक्षेची फायनल मान्यता असते ती देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली अजून विद्यार्थी मित्रांनो जी पदं आहेत एकूण पदं त्याच्यामध्ये पुढच्या तारखेची जी राहिलेला गोसवरा आहे त्याची ही मान्यता दिलेली आहे म्हणजे तीस अकरा दोन हजार बावीसपर्यंत जेवढी पदं रिक्त होती एकशे सत्तावन्न पद तिथपर्यंत रिक्त होती टोटल पदं किती भरायची आहेत एकशे त्र्याहत्तर भरायचे तर एकशे सत्तावन्न पदांपर्यंत अजून मान्यता देण्यात आलेली आहे तर पूर्ण जी मान्यता आहे प्रत्येक या ठिकाणी महिन्यानुसार किंवा जेवढी पदं रिक्त होत होतील कालावधीनुसार तशी तशी मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली त्याचीच माहिती खाली या ठिकाणी दिलेली त्यानंतर पहा तीस अकरा दोन हजार बावीस अखेरचा गोसुरा एकूण मंजूर पदे ऐंशी पद आहेत अजून प्रत्येक कॅटेगरीला जेवढी रिक्त पदं आहेत त्याच्यानुसार मान्यता आहे तीस बारा दोन हजार बावीसपर्यंत कुठली रिक्त पद आहेत त्याची मान्यता देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर खूप महत्त्वाचं तुमच्यासाठी हे होतं की मागासवर्ग कक्षाकडून जशी मान्यता भेटेल तशी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चेहऱ्यातील ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील आता कारण की याच्यानंतर फायनल स्टेप असते ती म्हणजे या ठिकाणी कंपनीसोबत करार करणं म्हणजे कंपनी जर अगोदरच यानी निवड केलेली असेल तर लवकरात लवकर तुमच्या तलाठी पदभरतीच्या जाहिराती जी आहेत त्या आता प्रसिद्ध होतील त्यानंतर पहा कार्यालय जुन्नर आंबेगाव उपविभाग मनसर जिल्हा पुणे जिल्ह्यानुसार वगैरे त्याचबरोबर जे उपविभाग आहेत त्यानुसार देखील किती रिक्त पद आहेत ही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रत्येक विभा उपविभागानुसार त्याच्यानंतर खाली पहा उपविभाग अधिकारी कार्यालय बारामती उपविभाग बारामती जिल्हा पुणे तर प्रत्येक जिल्ह्या उपविभाग जो आहे पुणे जिल्ह्यामधील जेवढे पण जसं की बारामती आंबेगाव मनसर अशा सर्वांच्या मान्यता देण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी किती जागा असतील त्याचीही माहिती दिलेली आहे त्यांनी एकूण मंजूर पदे एकशे बेचाळीस आहेत टोटल परंतु या ठिकाणी किती आहेत छप्पन्न पदं आहेत तर यापैकी एक एकूण भराव्याची पदं किती आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे बारामती उपविभागासाठी अशी प्रत्येक उपविभागाची माहिती आहे प्रत्येक जे पण कॅटेगरी आहे त्यानुसार तुमची पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता जे नायब तहसीलदार असतात अव्वल कारकून असतात त्याचबरोबर सहायक मागासुर्ग कक्ष पुणे विभाग यांच्यामार्फत हे प्रमाणित करण्यात आलेलं आहे तर पुणे जिल्ह्याची विद्यार्थी मित्रांनो जाहिराती जी आहे तुमच्या लवकरच आता प्रसिद्ध होतील जसं आता जे महसूल विभाग आहे त्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ठरवलेलं आहे जर समजा पूर्णच महसूल विभागाच्या महाराष्ट्रातील एकत्रित त्यांना जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर एकत्रित प्रसिद्ध होऊ शकतात तर जर वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करायचे असतील विभागानुसार तर मग पुणे जिल्ह्याची अगोदर जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटेल कारण की यांना मागासुर्ग कक्षाकडून या ठिकाणी मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे त्याबद्दलची ही माहिती होती या व्यतिरिक्त अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही तलाठी पदभरतीचा अभ्यास करताय तर त्याच्यासाठी तलाठीवरती एकशे शहाऐंशी संच हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये दोन, दोन हजार दहापासून दोन हजार एकवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे सतरा हजार सहाशे प्लस प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील त्याचबरोबर ज्या ऑनलाईन ऑफलाईन तलाठी पदभरतीच्या आतापर्यंतच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्याचीही याच्यामध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सहाशे प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे टोटल ज्यामध्ये पंचवीस ते चोवीस प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या स्पेशल चालू घडामोडीवरती वरती आहेत ज्याच्यामध्ये सहा हाचे प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले चालू घडामोडीचे त्याचबरोबर तलाठी भरती अनुसूचित जमाती विशेष भरती दोन हजार वीसमध्ये झालेले हे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे लेखन संकलन विठ्ठल नागनाथ रावतवर सरांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे हे तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही बुकस्टोरमधनं अथवा ऑनलाईन ऑफलाईन देखील खरेदी करू शकता